स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर पहिल्यांदाच बसुदेव धनगरवाड्याच्या रस्त्याला डांबर लागलाय. जिल्हा परिषदेअंतर्गत 39 लाख रुपये खर्चून 800 मीटर अंतराचा रस्ता पूर्ण झालाय. आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध केल्यानं दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या धनगर बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे. भुदरगड तालुक्यातील मिंजे बुद्रुकपैकी बसुदेव धनगरवाडा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तालुक्याच्या पश्चिमेस दुर्गम डोंगराळ भागात वसलाय. शहरात येण्यासाठी धनगर बांधवांना जंगलातून वाट काढत जावं लागत होतं. अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या बसुदेव धनगरवाड्यावरील हा समाज पक्का रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत होता. त्यासाठी धनगर बांधवांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली होती. त्याचा विचार करून धनगर बांधवांची गैरसोय दूर होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा करत 39 लाख रुपये निधी उपलब्ध केला. त्यातून 800 मीटर अंतराच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय. त्यामुळं अनेक वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि डोंगर कपारीत राहणाऱ्या धनगर बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे.